नावड़े स्थित परशुराम जोमा महात्रे विद्यालय की 1965 में नींव रखी गई थी। वो नींव आज वट वृक्ष में तब्दील हुई है। आज पजो महात्रे विद्यालय के 50 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में स्वर्ण महोत्सव का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के अध्यक्ष पद पर पूर्व कृषि मंत्री तथा रय शिक्षण संस्था के अध्यक्ष शरद पवार उपस्थित थे, तो प्रमुख अतिथि के रूप में राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, शेखावश के महासचिव विधायक जयंत पाटिल, माननीय विवेक पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे। इस अवसर पर अपनी भावनाएं जाहिर करते हुए शरद पवार ने कहा कि ग्रामीण विभाग के बच्चों को अच्छी शिक्षा मिले, इस उद्देश्य से स्वर्गीय दत्तुशेठ पाटिल ने शुरू किए इस स्कूल से बेहतर शिक्षा लेकर हर क्षेत्र में हर विद्यार्थी कामयाब हुआ है। दत्तुशेठ पाटिल द्वारा चलाए गए कार्य को आज बालाराम पाटिल बखूबी निभा रहे हैं, ऐसी प्रतिक्रिया माननीय श्री पवार ने दी। आनंद याची काळजी या भागातल्या नेतृत्वाने सातत्याने केलींची आजही चालू ठेवलेली आहे। रयत शिक्षण संस्थेचे रोपटे या ठिकाणी लावलं गेलं, आज 50 वर्ष झाली। आता बाळाराम पाटलांनी सांगितलं की जवळपास 15 हायस्कूल आजूबाजूच्या परिसरामध्ये, तरी या ठिकाणी लोकांची मागणी रयत शिक्षण संस्थेच्या शाखेला आहे। आणि त्याचं कारण त्यांनी अण्णांची शिकवण सामान्य माणसाला सहजपणानं फ्रेश होऊन शिक्षण देण्याच्या संबंधीची संकल्पना ही ठीक ठिकाणी राबवली जाते, तशी इथे राबवली जाते। या लहानशा हायस्कूलमध्ये आज अस्ताद भावशेठी सांगितलं की 8 कोटी रुपयाचा निधी उभा करून हा शैक्षणिक संकुल उत्तम कसा होईल या संबंधीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे। मी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी शैक्षणिक सर्वेच्या कामाच्या निमित्तानं जात असतो, पण नावड्यासारख्या ठिकाणी 8 कोटी रुपये उभं करून एक आधुनिक संकुल उभं करण्याच्या संबंधीचा बाळाराम पाटलांचा प्रयत्न हा मला महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणी पाहायला मिळाला। आणि तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जवळ आज हे काम त्यांनी सांगून घेतलंय। दत्तुशेठ यांच्या नंतर हा विधायक आणि शैक्षणिक कामाचा वसा हा फुलं चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे आहेत। तुमच्या सगळ्यांची सगळी शक्ती आणि पाठिंबा या त्यांच्या प्रयत्नांच्या पाठीशी असली पाहिजे, माझी खात्री आहे की त्यामुळं हे संकुल तर उत्तम उभं राहील, पण त्या संकुलामधून या भागातलं आमच्या खेड्यापाड्यातल्या मुला मुलींना आयुष्याच्या कुठल्याही संघर्षाला कुठल्याही आव्हानाला तोंड देण्याच्या संबंधीची शक्ती ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होईल आणि तेच काम या ठिकाणी करण्याच्या संबंधीचा विचार आहे। इस अवसर पर सुनील तटकरे ने भी अपनी भावनाएं जाहिर की। सुधागड एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून वसंतराव एका बाजूला काम करतात, पीएनपीच्या माध्यमातून जयंत पाटील सुद्धा या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक कार्य एका बाजूला करतात, कारण शिक्षण आता घेतल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहू शकत नाही। आणि म्हणून या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणावरती निर्माण झालेली स्पर्धा, या सिडकोच्या परिसरामध्ये आलेल्या शैक्षणिक संस्था ज्या केवळ शिक्षण एक व्यापार या नीतीनेच बघण्याचा प्रयत्न करतात, अशा वेळेला या शैक्षणिक संस्थेचं कार्य, रय शिक्षण संस्थेचं कार्य, या सगळ्या परिसरामध्ये सुरू झालेली माध्यमिक विद्यालयं ही ठळकपणाने लोकांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी, इथल्या पालकांच्यासाठी अतिशय उत्तम पद्धतीने अध्ययनाचं काम करू शकतात याचं एक द्योतक त्यानिमित्ताने पाहायला मिळू शकतं आहे। 50 वर्षाचा कालखंड एका संस्थेच्या बाबतीमध्ये खूप मोठा राहतो, पाठीमागे वळून बघत असताना पाठीमागची सर्व आठवणी त्यानिमित्ताने मनामध्ये येतात। म्हणून सर्वच विद्यार्थी, माजी विद्यार्थी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सहभागी होऊ शकले, एक चांगली कल्पना बाळाराम पाटलांनी या ठिकाणी मांडली की काही जरी झालं तरी सुद्धा प्रभा इच्छाशक्तीच्या बळावरती किमान 8 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी गोळा करायचा। मग तो शेतकऱ्यांच्याकडून असेल, इथल्या उद्योजकांच्याकडून असेल, इथल्या माजी विद्यार्थ्यांच्याकडून असेल, जो जो म्हणून या संस्थेशी एकरूप झालाय त्याचं खारीचा काबाईना होटा वाटा या संस्थेच्या उभारणीमध्ये घ्यावा आणि एक प्रगत अध्यावत उत्तम पैसा तंत्र शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आणावी असा मानस बाळाराम पाटलांनी या ठिकाणी प्रास्ताविकात व्यक्त केला। खरं तर त्यांनी सिनियर कॉलेज काढावं, पॉलिटेक्निक अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये सुद्धा जाण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न करावा आणि या सगळ्या भोवतालच्या परिसरामध्ये जे काय आज भवितव्यातला विकास होतो आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, जे एन पेटीचा चौथा येणारा टर्मिनल असेल,
आणि एकंदरीत या सगळ्या परिसरामध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. या रोजगाराच्या संधीमध्ये ठळकपणाने आमचा इथला बांधव आपल्या शैक्षणिक गुणवत्तेवरती खूप मोठ्या प्रमाणावरती आम्हाला दिसला पाहिजे असं शैक्षणिक कार्य पुढच्या कालावधीमध्ये या संस्थेच्या माध्यमातून घडो एवढ्याच मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. वही विधायक जयंत पाटिल ने भी अपनी भावनाएं जाहिर करते हुए दत्तुशेठ पाटिल द्वारा शुरू की गई इस संस्था के बारे में प्रतिक्रिया दी. नावडे आणि पनवेल परिसरामध्ये ज्या रयतच्या शाळा झाल्या त्या शाळा या रयतमध्ये काढण्याच्या आधी डी बी पाटील आणि दत्तुशेठ यांनी कोकणी सोसायटीमध्ये गेले आणि आम्हाला ग्रामीण भागामध्ये शाळा काढायच्या आहेत अशा त्यांनी विनंती केली. पण त्यावेळेची मॅनेजमेंट आणि त्याची विचारसरणी ही बघितली असताना ग्रामीण भागात एवढ्या शाळा काढण्याची गरज काय असं कोएसओच्या मॅनेजमेंटनी त्यावेळेला डी बी पाटलांना सांगितलं आणि मग डी बी पाटील आणि दत्तुशेठ हे रयतमध्ये गेले आणि रयत त्यावेळेला त्यांनी खऱ्या अर्थानं या तालुक्यात या जिल्ह्यामध्ये आणली. निश्चितपणे ग्रामीण भागामध्ये या शाळा नेताना दत्तुशेठ पाटलांचं मोठं योगदान होतं. डी बी पाटलांनी आदेश द्यायचा आणि दत्तुशेठ पाटलांनी सर्व हे काम करायची अशी त्यावेळची एक राजकीय नीती होती किंवा काम करण्याची पद्धत होती. ज्या पनवेलमध्ये आज आणि पनवेल परिसरामध्ये उरणमध्ये ज्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांचं ग्रामीण भागात नेण्याचं एक जाळं दत्तुशेठ पाटलांनी या ठिकाणी नोंदलं. या ठिकाणी तो इतिहास आहे. मी निश्चितपणे सांगेन रयतचं जे उद्दिष्ट होतं मी सगळ्या पवारसाहेबांना विनंती करीन की ग्रामीण भागातली मुलं या ठिकाणी शिकली पाहिजेत आणि त्या ठिकाणी स्वच्छ कारभार असला पाहिजे ही अपेक्षा त्यावेळेला होती आणि ती तुम्ही या ठिकाणी जोपासली आहात. गेल्या 60-70 वर्षामध्ये रयतमध्ये कुठलंही राजकारण येत नाही. रयतमध्ये कुठलाही राजकीय ज्या चपला आहेत ते बाहेर काढून रयतचा कारभार त्या ठिकाणी होतो आहे आणि म्हणून कितीही राजकीय मतभेद झाले तर रयतमध्ये एकोपानी काम करण्याची एक स्वच्छ प्रतिमा महाराष्ट्रातल्या शिक्षण संस्थेमध्ये आज जी आज जोपासलेली आहे रयतनी ती पुढे चालू ठेवावी अशीच माझी विनंती आहे की हे पुढली पिढी जी आहे त्या पुढल्या पिढीमध्ये जे या ठिकाणी मॅनेजमेंटमध्ये लोक येतील त्याचे त्यांना ध्येयवादी असले पाहिजे समाजाची बांधिलकी असली पाहिजे आणि या ठिकाणी असलेल्या व्यवहारामध्ये त्या स्वच्छ असा कारभार असला पाहिजे ही अपेक्षा या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता आहे त्या दृष्टीने मी एक व्यक्त करतो. इस अवसर पर स्कूल के वेबसाइट का लोकार्पण सुनील तटकरे के हाथों किया गया तो शरद पवार के हाथों स्वर्ण पर्व स्मरणिका का विमोचन किया गया. इस दौरान शरद पवार के हाथों संस्था के पूर्व विद्यार्थियों का सत्कार किया गया जिसमें जिला परिषद के उपाध्यक्ष अरविंद मात्रे, पूर्व रायगढ़ जिला प्रमुख बबन पाटिल, राम करावकर, पूर्व पंचायत समिति सभापति गोपाल भगत, एडवोकेट मदन गोवारी, प्रधानाचार्य मोहन पाटिल, डॉक्टर मोतीराम कोशारकर, एडी पाटिल आदि का समावेश था. इस कार्यक्रम के लिए जिला परिषद के अध्यक्ष सुरेश टोकरे, पूर्व नगराध्यक्ष जे एम मात्रे, शेखावश के जिला सचिव बालाराम पाटिल, राष्ट्रवादी रायगढ़ जिला अध्यक्ष वसंत ओसवाल, वित्त एवं निर्माण सभापति चित्रा पाटिल, महिला एवं बाल कल्याण सभापति विद्या मुकादम, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटिल, पनवेल तालुका सचिव नारायण घरत, कृषि उत्पन्न बाजार समिति सभापति राजेंद्र पाटिल आदि गणमान्यों सहित अध्यापक एवं विद्यार्थी उपस्थित थे.